महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात आदी राज्यातून भाविक कुलदैवत दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दर्शनासाठी डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. मानाच्या सर्व सासनकाट्या सोमवारी डोंगरावर दाखल झाल्या आहेत. प्लास्टिकमुक्त यात्रा, भेसळयुक्त गुलाल, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांची तपासणी, पार्किंग, अन्नछत्र, दर्शनरांग व्यवस्था, सुरक्षेसाठी CCTV, पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य, स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्थेची कामं पूर्ण झाली आहेत. प्रशासनाची नियोजनाबद्दल रंगीत तालीम झाली. पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे खुले झाल्यानंतर मोठ्या रांगा लागल्या. दिवसभरात अनेक भाविक सासनकाठी घेऊन वाद्यांच्या तालावर नाचत चांगभालाचा गजर करत दाखल झाले. मानाच्या सर्व सासनकाठ्या सोमवारी दुपारपर्यंत दाखल झाल्या. सायंकाळी पालखी सोहळ्यासाठी मंदिरात या सासनकाठ्या वाजत गाजत आणल्या. ज्योतिबा यात्रेनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेंद्र पंडित यांनी अन्य जिल्ह्यातून बंदोबस्त मागवला आहे. उद्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस 23 एप्रिल 2024 पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधी सोहळा संपन्न होईल. पहाटे 5 वाजता शासकीय अभिषेक होईल. त्यानंतर 6 ते 7 देवाची पूजा होईल. 10:30 वाजता देवाची धूप आरतीस सुरुवात होईल. 12 वाजता आरती संपल्यानंतर मानाच्या काठीचे पूजन होऊन सासनकाठीची मिरवणूक चालू होईल. 5:30 वाजता तोफेच्या सलामीने पालखी यमाईकडे मार्गस्थ होईल. यमाईकडे गेल्यानंतर यमाईचा आणि श्री जम्मदाग्नीचा विवाह संपन्न झाल्यानंतर पालखी परत ज्योतिबा मंदिराकडे मार्गस्थ होऊन रात्रीची तोफेच्या सलामीने पालखीची सांगता होईल. धन्यवाद.